हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्ट डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण खमंग खस्ता उडीद डाळीची कचोरी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे. मैदा आधी चाळून घ्यायचा, आता यामध्ये मीठ घालायचं चवीप्रमाणे. आता आपण मीठ मिक्स करून घेऊ मैद्यात चांगलं. यामध्ये मध्यभागी थोडीशी जागा करायची. यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे गरम करून. एक छोटी वाटी साजूक तूप गरम करून यात घातलेलं आहे. खूप कडकडीत गरम केलेलं नाही आहे. ज्या वाटीने एक वाटी तूप यात घातलेलं आहे, त्याच वाटीने चार वाट्या मैदा घेतलेला आहे. आपण जेवढा मैदा घेतो त्याचा चौथा भाग आपल्याला यामध्ये तूप घालायचा आहे. मी साजूक तूप घातलेलं आहे. डालडा किंवा तेल पण तुम्ही यात घालू शकता. हे मिश्रण चमच्याने एकदा चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला हाताने हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे तूप मैद्याला चांगलं लागलं पाहिजे असं मिक्स करायचं. हाताने आपल्याला एक मिनिट हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची अशी मूठ बांधून पाहिजे. अशी बांधली गेली मूठ म्हणजे यामध्ये तूप बरोबर झालेलं आहे. आता यात थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा डो तयार करून घेऊ. पाणी रूम टेम्परेचरवरच घेतलेलं आहे. गरम किंवा कोमट पाणी नाही आहे. आणि हा डो करताना खूप जास्त घट्ट करायचा नाही आणि खूप सैल पण ठेवायचा नाही. असा डो करून घेतलेला आहे. आता यावर आपण एक तासासाठी झाकण ठेवू. तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊ. या ठिकाणी मी उडीद डाळ घेतलेली आहे. ही उडीद डाळ 4 तास भिजवून घेतलेली आहे. इथे तुम्हाला एक वाटी दिसत आहे. या वाटीने एक वाटी उडीद डाळ 4 तास आधी भिजवून ठेवली होती. डाळ आता चांगली भिजलेली आहे. यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. एका चाळणीवर ही डाळ टाकायची म्हणजे यातलं पाणी निघून जाईल. हे पाणी निघालेलं आहे, हे टाकून द्यायचं आहे. एक 10 मिनिटे चाळणीवर डाळ राहू द्यायची म्हणजे यातलं पाणी निघून जाईल. आता ही डाळ चांगली निथळलेली आहे. ही चाळणीवरची डाळ आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. मिक्सरमध्ये ही डाळ आपल्याला जाडसर फिरवून घ्यायची आहे. मिक्सर चालू बंद करून जाडसर फिरवून घ्यायची. पाणी घालायचं नाही यामध्ये. एकदा फिरवून घेतल्यानंतर चमच्याने अशी डाळ मिक्स करून घ्यायची आणि परत फिरवून घ्यायची. अशी डाळ फिरवून घेतलेली आहे. आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई जाड तळाची घ्यायची. आता गॅस ऑन करून घ्यायचा. यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घालायचं आहे. या तेलात 1.5 मोठे चमचे बेसन घातलेलं आहे. आपण रोज घरात जे डाळीचं पीठ वापरतो तेच पीठ चाळून घेतलेलं आहे आणि हे डाळीचं पीठ या तेलात घालायचं. आता हे डाळीचं पीठ म्हणजेच बेसन आपण भाजून घेऊ. खूप जास्त लालसर होऊ द्यायचं नाही आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे बेसन भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजताना थोडंसं व्हाईट होतं आणि फसफसू लागतं, तोपर्यंत भाजायचं आहे. इथे पहा तुम्ही, आता बेसन असं भाजल्या गेल्यानंतर आपण जी मिक्सरमध्ये डाळ फिरवून ठेवलेली आहे उडदाची, ती यामध्ये घालायची आहे. गॅस आता कमी करायचा. आता हे बेसन आणि उडीद डाळीचं मिश्रण आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे मिश्रण भाजण्यासाठी 10 ते 12 मिनिटे लागतील आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. जळू द्यायचं नाही आहे हे मिश्रण आपल्याला, नाहीतर मग कचोरीची टेस्ट छान येणार नाही. असं मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे पहा तुम्ही, हे मिश्रण असं मोकळं होऊ लागतं. याप्रमाणे हे मिश्रण आता मोकळं झालेलं आहे. इथे पहा तुम्ही, आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि सतत हलवत राहत हे मिश्रण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. छान खमंग वास सुटतो उडीद डाळ भाजताना, तोपर्यंत भाजायचं आहे. आता गॅस बंद केलेला आहे. यामध्ये आपण मसाले ॲड करू. मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि 1 छोटा चमचा काळं मीठ पण घातलेलं आहे. कढई गरम असल्यामुळे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. 1 मोठा चमचा बडीशेप मिक्सरमध्ये जाडसर फिरवून यात घालायची. 1 चमचा यामध्ये भाजलेल्या धण्याची पावडर आणि 1/2 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे. तिखट घालायचं चवीप्रमाणे. हे तिखट तेज आहे. आता यात हिंग घातलेलं आहे. उडीद डाळीची आपण कचोरी करणार आहोत म्हणून हिंग घालणं आवश्यक आहे. 1 चमचा साखर घालायची. आंबट गोड चवीची आपण ही कचोरी तयार करणार आहोत म्हणून साखर घातलेली आहे. आता यात चिंचेचा कोळ घालायचा.
तुम्हाला चिंचेचा कोळ घालायचा नसेल तर आमचूर पावडर पण तुम्ही यात घालू शकता, किंवा चिंचगुळाची चटणी तुमच्याकडे तयार केलेली असेल तर ती पण तुम्ही यात घालू शकता. चिंच किती आंबट आहे त्याप्रमाणे चिंचेचा कोळ घालायचा. काही चिंच खूप आंबट असते, काही चिंच गोडसर असते. सगळे मसाले घातल्यानंतर हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं. अजून आपण गॅस ऑन करून घेतलेला नाही आहे. मसाले मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण गॅस ऑन करून घेऊ. आता आपल्याला हे मिश्रण गॅसची फ्लेम कमी ठेवून 5 मिनिटे भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतल्यामुळे उडीद डाळ थोडीशी क्रंची होते, तर आपल्याला यामध्ये पाणी शिंपडायचं आहे. अर्धी वाटी पाणी थोडं थोडं यामध्ये शिंपडायचं आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हा मसाला छान मऊ तयार होतो आणि दाताखाली ही कचोरी खाताना दाणा लागत नाही उडीद डाळीचा. आवश्यकतेप्रमाणे अर्धी वाटी पाणी थोडं थोडं यात शिंपडल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटे वाफ काढून घ्यायची. मधून मधून यावरचं झाकण काढून हा मसाला मिक्स करून घ्यायचा, म्हणजे खाली लागणार नाही. आता 10 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे, छान वाफलेला आहे हा मसाला आणि मस्त टेस्टी मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवू थोडा थंड होण्यासाठी. आपण हात लावू शकू इतपत हा मसाला कोमट झाला की मग याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे. आता हा मसाला कोमट झालेला आहे, आपण याचे छोटे छोटे बॉल्स करून घेऊ. या मसाल्यात मी गरम मसाला घातलेला नाही आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला पण यात घालू शकता. आता आपण मैद्याचा जो डो करून ठेवला होता तो पाहू. 1 तासानंतर हा डो असा छान भिजलेला आहे. 5 ते 7 मिनिटे हा डो आपल्याला छान मळून घ्यायचा आहे, म्हणजे कचोरी जी आपण तयार करतो ती तयार करताना यावर क्रॅक जात नाही आणि छान स्मूथ कचोऱ्या तयार होतात. असा हा डो स्मूथ करून घेतल्यानंतर याचे आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. किती लहान मोठी कचोरी करायची आहे त्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे. या कचोऱ्या 8 दिवस चांगल्या राहतात, एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायच्या. असा डो स्मूथ करून घेतल्यानंतर आता याचे आपण छोटे गोळे करून घेऊ. तुम्ही जर का यामध्ये आमचूर पावडर घातलेली असेल तर मग या कचोऱ्या 15 दिवस पण चांगल्या राहतील. यामध्ये मी चिंचेचा कोळ घातलेला आहे त्यामुळे हे मिश्रण थोडंसं ओलसर होतं, म्हणून 8 दिवसच ठेवायचं, जास्त दिवस ठेवायचं नाहीत. आता आपण एक छोटा गोळा घेऊन याची अशी वाटी करून घेऊ आणि यामध्ये जो मसाला केला होता तो भरायचा. यावरचं जे जास्तीचं मिश्रण आहे ते काढून घ्यायचं. हे मिश्रण काढताना अगदी मसाला दिसेल इतपत काढायचं नाही आहे, थोडंसं यावर राहू द्यायचं. नाहीतर जर का मसाला यातला दिसू लागला आणि याला जर का क्रॅक गेले तर हा मसाला कचोऱ्या तळताना तेलात पडतो आणि कचोऱ्यांमध्ये पण तेल जाऊन कचोरी खराब होते. असा स्मूथ गोल करून घ्यायचा. सगळ्या कचोऱ्या अशा तयार करून घेतलेल्या आहेत. जास्तीचा जो मसाला राहिलेला आहे तो आपण 8 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये, एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचा. कचोऱ्या तळण्याच्या आधी याला असा चपटा शेप द्यायचा थोडासा हाताने. आता तेल आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे. तेल चेक करून पाहू. याप्रमाणे थोडे थोडे बुडबुडे येऊ लागले पिठाच्या गोळ्याला की मग तेल गरम झालेलं आहे. खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाहीतर कचोऱ्या टाकल्याबरोबर फक्त बाहेरचं आवरण तळल्या जातं आणि आतपर्यंत कचोऱ्या तळल्या जात नाहीत. सगळ्या कचोऱ्या तेलात सोडताना याप्रमाणे हाताने थोडासा चपटा शेप द्यायचा याला. आणि या कचोऱ्या तळण्यासाठी 10 ते 12 मिनिटे लागतील. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे, गॅस मोठा करून कचोऱ्या तळायच्या नाहीत. छान खस्ता होतात या कचोऱ्या आणि खूप टेस्टी लागतात. संध्याकाळच्या वेळेस चहाच्या बरोबर खाण्यासाठी पण मस्त आहेत, मुलांच्या छोट्या भुकेसाठी पण मस्त आहेत या कचोऱ्या. याप्रमाणेच तुम्ही अशा कचोऱ्या नक्की तयार करून पहा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कचोऱ्या आता आपण अशा दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घेतल्यानंतर टिश्यू पेपरवर काढून ठेवू. या कचोऱ्या बिलकुल तेलकट होत नाहीत, पण थोडं तेल असेल तर ते पण निघून जाईल. तुम्हाला दाखवते मी इथे, हे पहा. सगळ्या कचोऱ्या तळून घेतल्यानंतर किती मस्त कचोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. याबरोबर खाण्यासाठी हिरव्या मिरच्या पण तळून घेत आहे. हिरव्या मिरच्या तळण्याच्या आधी मधून थोड्याशा कट करून घ्यायच्या, नाहीतर मिरच्या तळताना उडतात. मग खूप टेस्टी आणि मस्त या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. मी उडीद डाळीच्या कचोऱ्या केलेल्या आहेत. मुगाची डाळ पण भिजवून तुम्ही यात घालू शकता.
मस्त खस्ता आणि खूप टेस्टी आपल्या या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. तिथे पहा तुम्ही, या कचोऱ्या थंड झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायच्या. कचोऱ्या संपेपर्यंत अशाच खस्ता राहतात. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.